तरुण पिढी मोहाला बळी पडून अनेक चांगल्या संधी कशी गमावत आहे यावर फुटबॉल या नाटकातून भाष्य करण्यात आलंय. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत या नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात 61व्या राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या तुकाराम माळी तालीम मंडळानं फुटबॉल हे नाटक सादर केलं. दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. नाटकाचा नायक हरी आणि त्याच्या बहिणीचा आई वडिलांच्या पश्चात देहविक्रय करणारी त्यांची मावशी सांभाळ करते. बहिणीच्या लग्नानंतर हरीवर कुणाचाच वचक नसतो. यातून हरी फुटबॉल खेळणाऱ्या मित्रांच्या संगतीतून आयुष्याची दिशाच हरवून बसतो. या नाटकातील हरी हा फुटबॉल खेळाडू नव्हे तर फुटबॉल समर्थक म्हणून समाधान मानत असतो आणि त्यातच त्याचं आयुष्य वाया जातं. मॅचेसला जाणं, सपोर्ट करणं, असं त्याचा दिनक्रम चालू आहे. पण या सगळ्याच्या नादात आपलं करिअर, शिक्षण या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला पडल्या जातात, तर त्याविषयी हे नाटक भाष्य करतं. आजच्या युवा पिढीकडे शाश्वत असं काहीच दिसून येत नाही. सर्वच तरुण कोणत्या ना कोणत्या मोहात गुरफटला गेलाय. सध्या सर्वच क्षेत्रातील युवा पिढीची अवस्था मैदानातील फुटबॉल प्रमाणेच झाली आहे. अशा तरुणांना वेळीच सावध करण्याचं काम या नाटकातून करण्यात आल्याचं दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी सांगितलंय. आणि आपल्या कोल्हापुरातही तो भरपूर लोकप्रिय आहे आणि याचे समर्थकही भरपूर आहेत. याच समर्थकांवर आधारित हे नाटक आहे. तर ते समर्थक कसे असतात की आम्ही खेळत नाही, फक्त बघतो, ही भावना त्यांची असते. आणि बरेचसे समर्थक त्याच्यामागे मॅच बघण्यात, त्याच्यात हुल्लडबाजी करण्यात, त्याच्यातच आपलं जीवन वाया घालवतात. त्यात ते त्यांचं करिअर बरंचसं संपवून टाकतात. हीच फुटबॉल ही संहिता म्हणजे त्यातच आहे. या सपोर्टरच्या लाईफवर त्यांचा तो विषय हाताळून या फुटबॉलमध्ये हेच सांगण्यात आलं आहे की ह्या नवीन पिढीनं अशा प्रकारे कुठल्याही मोहाला बळी न पडता त्यांचं आयुष्य असं वाया घालवू नये. त्यासाठी खेळायचंच असेल तर खेळ म्हणून खेळा, पण असं त्यासाठी सपोर्टर म्हणून फक्त वाया घालणं आयुष्य हे योग्य नाही, हे या संहितेतून सांगण्यात आले. केवळ मौज मजा हेच आयुष्य समजणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम या नाटकातून करण्यात आलंय.